धर्म आणि जात यांच्या प्रतीकांवरून भारतामध्ये कधी वाद निर्माण होतील हे सांगता येत नाही. येत्या अलवर पोलीस विभागामध्ये दाढीवर संकट आलेलं आहे, पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. भारतातील अनेक जाती धर्म समुदायात दाढीला महत्व आहे. अनेक ठिकाणी तर क्षात्र धर्म सिद्ध करण्यासाठी रुबाबदार दाढी आणि पिळदार मिशी महत्वाची असते. शौर्याचं प्रतीक म्हणूनही दाढी आणि झुपकेदार मिशी असणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनीही ट्रीम केलेली दाढी राखली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान तसंच महाराष्ट्राचे लाडके कवी रामदास आठवले यांची दाढीही डोळ्यात भरण्यासारखी आहे. दाढी किती राखावी किंवा नाही हा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे. आज क्रिकेटपटू विराट कोहली याची शार्प कट दिलेली दाढी तरुणाईमध्ये कौतुकाचा विषय आहे, तर बॉलिवूड स्टार रणवीर सिंह याची दाढीही त्याच्या चाहत्यांचा वीक पॉइंट आहे. मात्र राजस्थानच्या अलवरमध्ये या दाढीवर संकट आलंय. अलवरचे पोलीस अधीक्षक परिस देशमुख यांनी आदेश जारी केलाय. अलवर जिल्ह्यातील 9 पोलिसांना दाढी राखण्यास परिस देशमुख यांनी मनाई केली आहे. त्यासाठी त्यांनी विश्वासार्हतेचा मुद्दा पुढे केलाय. देखिए, ये प्रावधान है, राज्य सरकार द्वारा ये प्रावधान है, उसमें विभागाध्यक्ष को परमिशन देने की अनुमति है. इसमें लगभग 32 लोगों को परमिशन दी गई थी, जिसमें से जो रिसेंट परमिशन दी गई है उन्हें ही विड्रॉ किया गया. रेस्ट ऑफ द परमिशंस वो यथावत है. और इस भी डिसीजन में अगर उनको कोई अपना रिप्रेजेंटेशन देना है तो वो अभी भी दे सकते हैं और उनका रिप्रेजेंटेशन कंसिडर किया जा सकता है. पुलिस की जो लॉ एंड ऑर्डर ड्यूटी है उसमें निष्पक्षता से वो कर सके, इसके लिए ये आदेश था. अगर इससे आदेश से अगर कोई व्यतीत है तो वो अभी भी कर सकता है, पर इसका मूल उद्देश्य यही था कि भाई जो कानून व्यवस्था की ड्यूटी है, कि पुलिस की ड्यूटी वो थी कि जहाँ पे न केवल उसे निष्पक्ष काम करना है पर उसे दिखना भी है कि वो निष्पक्ष है, उस उद्देश्य से ये आदेश जारी किए थे. और इस आदेश से अगर कोई व्यतीत है तो वो अपना आवेदन दे सकता है, अपना रिप्रेजेंटेशन दे सकता है, जो नियमों के तहत उसे उस पर निर्णय लिया जा सकता है. तर राजस्थान ही संस्काराची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत जितके क्षत्रिय झाले तितकेच प्रसिद्ध धर्मगुरूही झालेत, त्यामुळे दाढीचा आणि राजस्थानचा संबंध तसा घनिष्ठ राहिलाय. इथं फकीर, मुल्ला आणि राजेशाही थाट असलेल्या लोकोत्तर व्यक्तींनी दाढी राखली आहे. पण आता पोलीस अधीक्षकांना दाढीवर आक्षेप आहे, त्यावरून स्थानिक नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे. क्योंकि 1999 में सुप्रीम कोर्ट से भी और भारत सरकार के द्वारा भी अधिकृत है कि एक निश्चित एक साइज तय की हुई है कि जो धर्म विशेष के लोग हैं अगर वो दाढ़ी रखना चाहें तो रख लें. इन्होंने ये आदेश कैसे जारी कर दिए मेरी समझ से बाहर है, इसलिए मैं इनसे मांग करता हूं कि तुरंत प्रभाव से इस आदेश को ये अपने विड्रॉ करें और यही ठीक रहेगा, नहीं तो हम सरकार से बात करेंगे. और ये सीधा सीधा हमको ऐसा लगता है कि एक बहुत छोटी सोच के तहत ये फैसला जो इन्होंने किया है और किसके प्रभाव में आकर के किया है, जो बहुत दुखदायी और तकलीफदेह है. मेरी मांग है, मीडिया के माध्यम से मांग है कि आप अपनी गलती में माननीय एसपी साहब सुधार कीजिए. तर राजस्थानात आता दाढीवरून वाद सुरू झालाय. इस्रायल अहमद, हेड कॉन्स्टेबल छोटे खान, कॉन्स्टेबल अब्बास खान, असरद खान, समरदीन, जॅकम खान, मुश्ताक दीन मोहम्मद, साहिद निसार यांनी दाढी काढून टाकावी असे आदेश पोलीस अधीक्षक परिस देशमुख यांनी दिलेत. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे, मात्र हा रुटीन आदेश असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. तृप्ती डिग्गीकरसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.